नमस्कार। नगर प्राथमिक शिक्षण समिति सूरत संचालित मराठी शाळा आपले हार्दिक स्वागत करीत आहे। जय जय गरवी गुजरात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन प्रकरण सुरुवात करणार आहे। प्रकरण 9 समेय संख्या, ज्याला मराठी मध्ये आपण परिमेय संख्या म्हणतो, बरोबर। थोडक्यात आता उदाहरणाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण थोडी माहिती मिळवून घेऊ। आपण पहिले नैसर्गिक संख्या शिकले, बरोबर। तर नैसर्गिक संख्यामध्ये 1, 2, 3, 4 अनंत पर्यंत त्या संख्या विस्तारलेल्या असतात, बरोबर। त्याच्यानंतर आपण पूर्ण संख्या शिकले W, ज्याच्यामध्ये शून्याचा समावेश होतो। मग नंतर 1, 2, 3 अनंत पर्यंत त्या संख्या विस्तारलेले। नंतर आपण झेड म्हणजे पूर्णांक संख्या शिकले, याच्यामध्ये ऋण, शून्य आणि धन संख्या, बरोबर, यांचा समावेश होत असतो। आता आपल्याला समेय संख्या, बरोबर, ज्याला आपण ह्याचा वरच्या सर्व संख्यांचा समावेश होतो, याच्यामध्ये एनचा पण समावेश होतो, डब्ल्यूचा पण आणि झेडचा पण। त्याच्यानंतर PQ स्वरूपाच्या संख्या, ज्याला आपण अपूर्णांक म्हणतो, या सर्व संख्यांचा समावेश या क्यू मध्ये म्हणजे परिमेय संख्या मध्ये समावेश होत असतो। हे आपण एवढी गोष्ट म्हणजे ह्या ही जी महत्त्वाची बाबत आहे ती लक्षात घ्यायला पाहिजे। तर याप्रमाणे आता आपल्याला नवीन टॉपिक मध्ये या सर्व संख्या याच्यामध्ये पाहिजे। तर पहा, आपल्याला पहिलं जे उदाहरण दिलं त्याच्यामध्ये सांगितलं प्रमाणित स्वरूपात दर्शवा या संख्याचं प्रमाणित स्वरूप। तर नाव बदललेलं आहे, आपण याला अतिसंक्षिप्त रूप म्हणत होते अगोदर, बरोबर। मग प्रमाणित स्वरूपात दर्शवण्यासाठी आपण ती जी संख्या आहे तर ती संख्या आपण कशा पद्धतीने प्रमाणित स्वरूपात रूपांतर करू ते लक्षात घ्या। जसं आता आहे ऋण 45°30, मग आपण काय करायचं की याच्यामध्ये 45 आणि 30 या दोघं संख्या कोणत्या पाढ्यामध्ये येतो, कोणाच्या पाढ्यामध्ये येतो, बरोबर। मग या दोघं संख्यांचा जर आपण विचार केला 45 आणि 30 तर 5 पाढ्यात येतो। मग 5 आपण याला भाग द्यायचा, वरती पण 5 भाग द्यायचा, खालती पण 5 भाग द्यायचा। भाग दिल्यानंतर आपल्याला काय उरेल, 5 × 5 नंतर 5 × 45, बरोबर, वरती आला 9 आणि हे वजा चिन्ह। नंतर इथं 5 × 5 = 30 लक्षात घ्या। आता आपल्याला 5 ही संख्या लक्षात आली, मग आपण 5 दिलं, मग अजून या ठिकाणी ही जी संख्या आहे ही संख्या त्या ठिकाणी अविभाज्य संख्या बनली नाहीये, अविभाज्य संख्या बनायला पाहिजे होती। मग ह्या दोघं संख्या कोणत्या पाढ्यात येतात का वापस बोलायचं, मग तुम्ही म्हणाल सर हो ह्या दोघं संख्या 3 पाढ्यात येतात, मग आपण वापस 3 भाग देऊ। मग इथं पण 3, इकडे पण 3, 3 भाग देऊ, 3 × 1 = 3, 3 × 3 = 9, मग इथं उरला ऋण 3, मग 3 × 3 = 3, 3 × 2 = 6, इथं आला 2। हे झालं याचं प्रमाणे स्वरूप। जर तुम्हाला डायरेक्ट लक्षात आलं की नाही याला 45 भाग जाऊ शकतो, कशाने, सॉरी 15 भाग जाऊ शकतो, मग तुम्ही डायरेक्ट 15 दिला तरी पण चालेल। जसं या ठिकाणी बाकी काही विद्यार्थी सांगतील की सर याला 2 पण भाग जातो, सर याला 3 पण भाग जाऊ शकतो, याला 6 पण भाग जाऊ शकतो, नंतर याला 12 पण भाग जाऊ शकतो पुढची संख्या, बरोबर। मग आपण नक्की करायचं की मोठ्यात मोठी संख्या कोणती,
मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे की या संख्येला भाग देऊ शकतो? बरोबर, दोनाच्या पाढ्यात मध्ये पण दोघ संख्या येतात, तीनाच्या पाढ्यात पण येतात, नंतर चाराने 424, चार नाम 36, चाराच्या पाढ्यात मध्ये पण येतो, सहाच्या पाढ्यामध्ये पण येतो, बरोबर, याप्रमाणे, आणि शेवटी बाराच्या पाढ्यात येतो. अजून असतील तर द्या. मग आपण नक्की करायचं की याच्यात मोठी मोठी संख्या कोणती आहे? 12. मग 12 ने भागते आहेत. जर तुमच्या लक्षात आलं नाही आणि तुम्ही बाकीच्या संख्या घेतल्या, तरी पुन्हा अजून एक वेळ आपण स्वतःला प्रश्न विचारायचा का अजून कोणती या दोघ संख्या कोणत्या पाढ्यात येतात का? त्याप्रमाणे आता 12 ने भाग देऊ तर पहा, 12 एक 12, 12 3 36 म्हणजे इथं आला 3, नंतर 12 एक 12, 12 2 24 म्हणजे इथं आला 2, नंतर हे वजा चिन्ह आपण पुढे ठेवूया. आता ह्या दोघ संख्या फक्त एकाच्या पाड्यामध्ये येतात, बाकी कोणत्याही पाड्यामध्ये येत नाही. याला आपण म्हणतो प्रामाणिक सोर. नंतर पुढे या ठिकाणी आहे ऋण 3, या ठिकाणी आहे ऋण 15. दोघ संख्या ऋण येतं म्हणजे आपल्याला ऋणने भाग द्यायचा आहे. दोघ संख्या ऋण असतील तर मग 3 ला कशाने भाग देऊ शकतो? 3 ने. 3 हा 3 च्या पाड्यात येतो, 15 हा 3 च्या पाड्यात येतो, दोघ संख्या 3 च्या पाड्यात येतो. मग आपण या ठिकाणी ऋण 3 आणि इथं सुद्धा काय द्यावा लागेल? ऋण 3. दोघं सारखे वर ते अंश मध्ये ज्या संख्येने भागाकार केला, छेद मध्ये पण त्या संख्येने भागाकार करायचा. आता भाग देऊया. भाग देत असताना पहिले ऋण चिन्ह दोघं गेले, नंतर 3 1 3, 3 1 3 म्हणजे वरती आला 1, नंतर ऋण चिन्ह दोघं गेले, 3 1 3, 3 5 15 म्हणजे काय आलं? 1/5. एकदम सोपं आहे विद्या सर, बरोबर. म्हणजे आपण ज्या संख्या आपल्याला वाटत असतील कोणत्या पाड्यामध्ये येतात त्या संख्येने भाग देऊन द्यायचं. मग वापस पुन्हा विचारायचं, या दोघ संख्या अजून कोणत्या पाड्यात येतात का? नाही, या संख्या फक्त स्वतःच्याच पाड्यामध्ये येतात आणि एकाच्या पाड्यामध्ये येतात, बरोबर. याप्रमाणे आपण प्रमाणित स्वरूपात दाखवायचं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला विचारलं काय 4 ऋण 9 अंश आणि ऋण 16 36 अंश या समान समय संख्या दर्शवितात, या समान संख्या दर्शवितात. मग याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी ह्या ज्या संख्या आहेत यांचं याप्रमाणे प्रमाणित स्वरूपात रूपांतर करू. कसं तर पहा, पहिले आहे 4 ऋण 9 अंश. मग 4 ऋण 9 अंश ही जी संख्या आहे याला कशाने भाग जाऊ शकतो? कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो का याला? दोघ संख्या कोणत्या पाड्यामध्ये येतात का एकसारख्या? तर नाही, 4 आणि 9 कोणत्याही पाड्यात येत नाही, बरोबर. म्हणजे एकाच्या पाड्यात येतात, म्हणजे ती संख्या जशी ज्या तशी येईल. म्हणजे याचं उकल जे येईल ते आता पुढची संख्या याला आपण प्रामाणिक स्वरूपात देऊ. ऋण 16 36 अंश, बरोबर. आता या ठिकाणी पुढे ऋण 16 36 अंश याला आपल्याला भाग द्यायचा आहे. तर भाग हा कशाने जाईल? दोघ संख्या कोणत्या पाड्यामध्ये येते? 4च्या पाड्यात येतात. 4 ने भाग देऊया. 4 1 4, 4 चौक 16, ऋण 4. नंतर 4 1 4, 4 नाम 36, म्हणजे या ठिकाणी किती आला? 9. दोघ कसे आले? समान. मग आपल्याला विचारलं समान समय संख्या दर्शवितात, माझा आपण लिहिणार हो 4 9 अंश आणि 16 36 अंश ह्या समान समेय संख्या दर्शवितात, बरोबर. याप्रमाणे आपण ते लिहू शकतो. आता काही वेळेस आपल्या समोर अपूर्णांक याप्रमाणे या ठिकाणी येतात.
ऋण चार तृतीयांश आणि ऋण तीन द्वितीयांश मधून कोणती संख्या मोठी? मग आपण विचार करतो याच्यामध्ये कोणती संख्या मोठी असेल, इथं चार दिसतो, इथं तीन दिसतो, इकडे तीन आहे, मग काय कोणती संख्या मोठी? मग ती नक्की करण्यासाठी आपल्याला पहिले या संख्याला समच्छेदी बनवावं लागेल. काय बनवावं लागेल? समच्छेदी बनवू. या संख्यांना समच्छेदी बनवू. मग पहिली संख्या आहे ऋण चार तृतीयांश. आता ऋण चार तृतीयांश जो आहे याला समच्छेदी बनवण्यासाठी पुढची जी संख्या आहे कोणती संख्या आहे? ऋण तीन द्वितीयांश. लक्षात घ्या, समच्छेदी कशा पद्धतीने बनतो. तर आता याच्या छेद मध्ये आहे तीन, याच्या छेद मध्ये आहे दोन, मग या दोघांचे छेद जे आहे एकमेकांना गुणायचे. म्हणजे हा जो दोन आहे याला याच्याजवळ वरती आणि खालती म्हणजे अंश मध्ये आणि छेद मध्ये गुणायचे. आता इथं छेद मध्ये आहे दोन, इकडे काय आहे? तीन. मग याला तीनाने गुणाय. चला समच्छेदी बनवू. आता गुणाकार करून घेऊ. चार गुणे आठ ऋण आठ, तीन गुणे सहा, नंतर तीन त्रिक नऊ ऋण नऊ, नंतर बे त्रिक सहा. मग आता आपण या ठिकाणी ऋण आठ षष्ठांश ऋण नऊ षष्ठांश. मग आता आपल्याला संख्या रेषेविषयी माहिती की संख्या रेषा जर आपण याप्रमाणे हे केली, इकडे ऋण एक ऋण दोन ऋण तीन, इकडे एक दोन तीन, मग उजव्या बाजूची संख्या नेहमी मोठी असते. मग आपण या ठिकाणी संख्या लिहित असताना या ठिकाणी आपण जी संख्या पुढची आहे बरोबर ऋण आठ षष्ठांश, इथं ऋण सहा षष्ठांश, मग याच्यामध्ये इथून ती संख्या चालू येईल ऋण एक षष्ठांश ऋण दोन षष्ठांश याप्रमाणे बरोबर. म्हणजे पहिले ऋण आठ येईल, मग नंतर ऋण नऊ येईल. मग ऋण आठ हा कोणत्या बाजूला असेल? उजव्या बाजूला असेल. म्हणजे ऋण आठ षष्ठांश ही संख्या काय आहे? मोठी आहे. याप्रमाणे आपण चिन्हाद्वारा त्याला दर्शवू शकतो बरोबर. अशा पद्धतीने समच्छेदी बनवायचं. इथं ऋण होती संख्या, धनसंख्याचं पण आपण त्याचप्रमाणे करायचंय बरोबर. समच्छेदी बनवल्यानंतर नक्की करायचं की ती संख्या या ठिकाणी उजव्या बाजूला कोणती संख्या येते, उजव्या बाजूला जी संख्या येते संख्या रेषेत, तर ती काय असते? नेहमी मोठी असते बरोबर. या ठिकाणी तुम्ही हे पुढे करणार, ऋण आठ षष्ठांश येईल, नंतर ऋण नऊ षष्ठांश येईल पुढे याप्रमाणे. मग ही संख्या काय असेल? उजव्या बाजूची जी आहे ती नेहमी मोठी असते, म्हणून आपण त्याप्रमाणे ही संख्या काय झाली? मोठी बरोबर. या अगोदर व्यवस्थित समजून लिहून घ्या, याच्यानंतर अजून एक भाग आपण पुढचा पाहूया लिहून घ्यायचं. गणित विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवर सर्च करा फ्युचर एज्युकेशन किंवा दीपक सोनवणे सर, आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील.